नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। नमो बुद्धाय। सप्रेम जय भीम। आर्वीकर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहणार आहोत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचे बालपण आणि शिक्षण कसे झाले त्याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आलेली आहे। सिद्धार्थ जेव्हा बोलू चालू लागले तेव्हा शाक्य समुदायातील थोर मंडळी एकत्र बसली आणि त्यांनी शुद्धोधनाला सूचित केले की बालकास ग्रामदेवी अभया हिच्या मंदिरात नेण्यात यावी। शुद्धोधनाने सुद्धा त्या सहमती दर्शवली। महाप्रजापतीला बालकाला वस्त्र परिधान करण्यास सांगितले तेव्हा महाप्रजापती सिद्धार्थाला वस्त्र अलंकार परिधान करण्यास सांगत होते। त्यावेळेस सिद्धार्थ मृदू आवाजात आपल्या मावशीला विचारत असा की त्याला कुठे नेण्याची तयारी करण्यात आहात। जेव्हा त्याला समजले की त्याला एका मंदिरात जायचे आहे त्यावेळेस सिद्धार्थाने स्मित हास्य केले आणि शाक्यांच्या चालीरीतीचे पालन म्हणून त्यांनी मंदिरात जाण्याची तयारी दर्शवली। वयाच्या 8व्या वर्षी सिद्धार्थांचा शिक्षणक्रम सुरू झाला। महामायाच्या स्वप्नांचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी ज्या 8 ब्राह्मणांना आमंत्रित करण्यात आले होते आणि यांनी बालकाचे भविष्य वर्तवले होते ते 8 ब्राह्मण सिद्धार्थाचे प्रथम गुरु झाले होते। त्या ब्राह्मणांनी त्यांना अवगत ज्ञान सिद्धार्थाला दिल्यानंतर शुद्धोधनाने उदिच्य देशातील विद्वान घराण्यातील विद्वत्त संपन्न उच्च कुलोत्पन्न अशा सबमित्ताला गुरु म्हणून आमंत्रित केले। सबमित्त हा भाषाविद वेद वेदांग आणि उपनिषदांचा ज्ञाता होता। सुवर्णाच्या झारीतून हातावर ज्ञानाचे उदक सोडल्यानंतर शुद्धोधनाने बालकाला सबमित्ताचे स्वाधीन केले। सबमित्त हा सिद्धार्थाचा दुसरा गुरु। सबमित्ताजवळ सिद्धार्थाने त्या काळी प्रचलित अशा सर्व दर्शन शास्त्रांचे अध्ययन केले। याशिवाय सिद्धार्थाने भारद्वाजाकडून चित्ताची एकाग्रता आणि समाधी या विशेष प्रशिक्षण प्राप्त केले। भारद्वाज हा अलार कालामचा शिष्य होता। त्याचा आश्रम कपिलवस्तु नगरीतच होता। जेव्हाही सिद्धार्थ आपल्या पित्याच्या शेतावर जात असे तेव्हा काही काम नसेल तर तो एकांतात एका स्थानी जाऊन धारणा करण्यात मग्न होत असे। सिद्धार्थाला मासिक कुलविकासाच्या शिक्षणाची सर्व साधने उपलब्ध करून देण्यात आली। क्षत्रियाला साजेशा अशा सैनिक शिक्षणाकडे कोणतेही दुर्लक्ष करण्यात आले नव्हते कारण शुद्धोधन कोणत्याही परिस्थितीत भविष्यासाठी आवश्यक सैनिक शिक्षणाची उणीव ठेवून आपल्या पुत्राचा मानसिक विकास व्हावा अशी चूक कदापिही करण्यास तयार नव्हता। सिद्धार्थ स्वभावतः कारुणिक होता। माणसाने माणसाचे शोषण करावे त्याला कधीच मानवले नाही। एकदा तो सवंगड्यासोबत आपल्या पित्याच्या शेतावर गेला। तेथे त्याला तोकड्या वस्त्रानिशी रखरखत्या उन्हामध्ये शेत नांगरणारे बांधबंदिस्ती करणारे वृक्ष तोडणारे श्रमिक दिसले। हे दृश्य पाहून त्याचे हृदय भरून आले। एका माणसाने दुसऱ्या माणसाचे शोषण करावे हे उचित आहे काय असा प्रश्न त्याला आपल्या सवंगड्याला केला। श्रमिकांनी श्रम करावे आणि स्वामींनी त्यांच्या श्रमाची फळ भोगावीत हा न्याय कसा होऊ शकतो काय बोलावे हे त्याच्या मित्रांना समजलेच नाही कारण त्यांचा जीवनाचा परंपरागत तत्वज्ञानावर विश्वास होता। हे तत्वज्ञान म्हणजे श्रमिक सेवेसाठी जन्माला आला आहे आणि स्वामींची सेवा चाकरी करणे ही त्याची नियती आहे। शाक्य व प्रमंगल नावाचा उत्सव साजरा करीत असत। पेरणीच्या प्रसंगी
साजरा केला जाणारा हा एक ग्रामीण उत्सव होता. त्या दिवशी प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःचे शेत स्वतः नांगरावी ही प्रथा होती. या प्रथेचे पालन सर्वांना अनिवार्य होते. सिद्धार्थाने या प्रथेचे सतत पालन केले. तो स्वहस्ते आपले शेत जमीन नांगरत असे. जरी सिद्धार्थ बुद्धिमान होता तरी त्याला शरीर श्रमाप्रती घृणा नव्हती. तो क्षत्रिय कुलोत्पन्न होता. त्याला धनुर्विद्या अवगत होती. अन्य शस्त्रविद्येत तो प्रवीण होता. तरीही त्याला आकारण प्राणी मात्रांना ठार करणे आवडत नसे. सिद्धार्थ शिकारी जाण्यामध्ये नकार देत असत. तेव्हा त्याला त्यांचे मित्र म्हणायचे की तुला वाघाची भीती वाटते का? त्यावर सिद्धार्थ बोलत, मला माहीत आहे तुम्ही वाघांची शिकार करणार नाही. तुम्ही निरुपद्रवी अशा मृगांची सस्यांची शिकार करणार आहात. त्यांचे मित्र म्हणत, हवं तर तू मृगदयेत सहभागी होऊ नको. पण तुझे मित्र कसा अचूक लक्ष वेध साधतात, निदान ते तरी पाहायला तू ये अशी निमंत्रणे सिद्धार्थाला देत असत. तेव्हा सिद्धार्थ त्यांना नकार देत असत. मला असहाय्य निरुपद्रवी प्राण्यांची हत्या होताना पाहणे आवडत नाही. सिद्धार्थाच्या या अशा प्रवृत्ती प्रजापती गौतमीला खूप चिंता वाटत होती. त्यांच्याशी युक्तिवाद करीत असे. ती म्हणत असे, तू हे विसरू नकोस की तू क्षत्रिय आहेस. युद्ध करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि युद्धकला शिकारीनेच अवगत होऊ शकते. शिकार अचूक लक्षवेध साधे करता येते. लढवाया वर्गासाठी शिकार म्हणजे प्रशिक्षण मुळातच शाळाच होय. सिद्धार्थ बरेचदा गौतमीला विचारत असत, परंतु माते क्षत्रियाने युद्ध का करावे? आणि गौतमी उत्तरीत असे, कारण ते त्यांचे कर्तव्य आहे. तिच्या उत्तराने सिद्धार्थ कधीही समाधान होत नसे. गौतमीला विचारत असे, मला हे सांग की माणसाने माणसाला ठार मारणे हे माणसाचे कर्तव्य कसे होऊ शकते? गौतमी प्रतिवाद करायची, ही प्रति संन्याशाला शोभते. ह्या क्षत्रियाला लढलेच पाहिजे. जर ते लढले नाहीत तर ते राज्याचे रक्षण कोण करणार? परंतु माते, जर क्षत्रिय परस्परावर प्रेम करू लागले, एक दुसऱ्यासोबत प्रेमाने राहू लागले, तर हत्याने करता आपला आपल्या राज्याचे रक्षण करता येणार नाही का? सिद्धार्थ विचारत असत. त्यावेळ गौतमी निरुत्तर होऊन त्याच्या मनस्थितीत सोडून जात असे. ध्यानधारणेत सहभागी होण्यासाठी तो आपल्या विशिष्ट मित्रांना प्रेरित करीत असे. त्यांना ध्यानासाठी योग्य प्रकारे आसन मांडण्यास शिकवत असे. विशिष्ट विषयावर चित्त केंद्रित करण्याचे धडे तो त्यांना देत असे. त्यांना निवडक विचारावर लक्ष केंद्रित करण्याचा उपदेश देत असे. मी सुखी हो, माझे आप्तस्वकीय सुखी होत, सर्व प्राणी मात्र सुखी होत. ते त्याचे मित्र ही बाब मनाला लावून घेत नसत. ते त्याला हसत असत. डोळे लावून ध्यानाच्या विषयावर ध्यान केंद्रित करू शकत नव्हते. त्याऐवजी त्याच्या मनचक्षुपुढे मृगांची शिकार दिसत असे. पंचपकवानांचे ताटे दिसत असत. त्यांच्या मातापित्याला त्यांचा समाधीप्रती आग्रह आवडत नसे. त्यांनाही प्रवृत्ती क्षत्रिय यांच्या जीवनाशी विरोधी असे वाटत असे. सिद्धार्थाचा असा दृढ विश्वास होता की योग्य विषयाची धारणा केल्यास जगात सर्वत्र मैत्रीची भावना विकसित होऊ शकते. तो आपल्या मुद्द्याचे समर्थन करीत असे. जेव्हा आम्ही जिवंत सृष्टीविषयी प्राणीमात्राविषयी विचार करतो तेव्हा आमच्या मनात भेदाभेद उपजतात. आम्ही शत्रीपासून मित्रांना वेगळे करतो. आम्ही पाळीव प्राण्यांना मानव प्राण्यांना वेगळे करतो. आम्ही आमचे मित्र पाळीव प्राणी यांच्यावर प्रेम करतो. आम्ही शत्रू वन्यशिवपदांचा द्वेष करतो. ही द्विधा वृत्तीवर विजय मिळवलाच पाहिजे. व्यावहारिक जीवनाचा स्तर उंचावणे ध्यानधारणेच्या माध्यमातून शक्य आहे. त्यांची विवेक बुद्धी अशी होती. त्यांचे बालपण हे करुणेच्या सर्वोच्च भावने उत्प्रेरक भरले होते. एकदा तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला. मध्यान्न समय विश्राम करताना तो आसमंतातील शांती व सौंदर्याचा आस्वाद घेत होता. अशा स्थितीत तो बसला असताना नेमका त्याच्या पुढे आकाशातून एक पक्षी येऊन पडला. पक्षी बाणाने घायाळ झाला होता. बाण त्याच्या शरीरात खोलवर रुतला होता. वेदनांनी विहळत तो पक्षी पडला होता. सिद्धार्थ त्या पक्ष्याच्या सहाय्याला धावून गेला. त्याने पक्ष्याच्या शरीरात रुतलेला बाण काढला. जखमेवर उपचार केला. पक्ष्याला पाणी पाजले. त्याने पक्ष्याला उचलले. ते तो जेथे बसला होता तेथे परत आला. त्याने पक्ष्याला वस्त्रात गुंडाळले. त्याला ऊब यावी म्हणून आपल्या छातीशी धरले. निरपराध पक्ष्याला कोणी मारले?
सिद्धार्थाला आश्चर्य वाटले. तेवढ्यातच त्याचा अत्ते भाऊ शिकारीच्या वेशात शस्त्रास्त्रासहित त्याच्या पुढे उपस्थित झाला. त्याने सिद्धार्थाला सांगितले की हा आकाशात उडणाऱ्या एका पक्ष्याला बाण मारला, बाण पक्ष्याला लागला, पक्षी घायल झाला, थोडे अंतर उडत जाऊन पक्षी जवळपास कुठेतरी पडला. नंतर देवदत्ताने सिद्धार्थास विचारले, तो तू पक्षी पाहिला का? सिद्धार्थाने होकारार्थी उत्तर दिले आणि त्याने तो पक्षी दाखविला. पक्षी आतापर्यंत पूर्णपणे स्वस्थ झाला होता. देवदत्ताने तो पक्षी त्याच्या स्वाधीन करावा अशी मागणी केली. सिद्धार्थाने स्पष्ट नकार देण्यात दोघात निकराचा वाद झाला. देवदत्ताने वाद मांडला की पक्षाचा स्वामी आहे, कारण शिकारीच्या नियमानुसार मृगाचा शिकार जो करतो त्याचा त्या प्राण्याचा स्वामी तो असतो. सिद्धार्थाने शिकारीच्या नियमाच्या वैधतेला आव्हान दिले. त्याचा प्रतिवाद असाच होता की तो रक्षण करतो त्यालाच स्वामित्वाचा अधिकार असतो, जो हत्या करू इच्छितो तो स्वामी कसा होऊ शकेल? कोणताही पक्ष माघार घेण्यास तयार नव्हता. हा विवाद निर्णयासाठी लवादाकडे सोपवण्यात आला. लवादाने सिद्धार्थ गौतमाचा युक्तिवाद स्वीकारला. देवदत्त हा कायमचा शत्रू झाला. गौतमाची करुणा इतकी विशाल होती की आते भावाच्या सद्भावना जपण्यापेक्षा एका असाही पक्षाचा जीव वाचून हे शेषकर जाणले. सिद्धार्थ गौतमाच्या बालपणी त्याच्या स्वभावातील विविध प्रवृत्ती अशा प्रकारे व्यक्त होत असत. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.